नमस्कार बालमित्रांनो, आपणा सर्वांचे ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. इयत्ता तिसरी विषय मराठी सुगी कविता आपण शिकणार आहोत. कवयित्री आहे शैला लोहिया. सुगी म्हणजे काय? तर पिकाचा हंगाम. बघा विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत बोर, पेरू, हरभरे, चिंच, शेंग या झाडांच्या फळांच्या हंगामाचे वर्णन केले आहे. चला तर बघूया. सुगी कविता वाचून दाखवते आणि मग मी कवितेचा अर्थ सांगते. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सातखंडी. वळणावरचे झाड तर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे, पानातले पोपट गाऊ लागले गाणे. चिंचेचे हातपाय काकडून आले वाकडे, जाळीतून डोकावले घाबुळले आकडे. थंडी आली पेटवा अकटी, शेका हात गार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार. चला मी तुम्हाला आता कवितेचा अर्थ सांगते. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी, काट्यातून लगडली बोरे सातखंडी. बघा, रानातील बोरीच्या झाडाला थंडी वाजू लागली आहे. बोरीच्या काट्यामधून सात खंडी टपोरी बोरे बहरलेली दिसत आहे. सात खंडी म्हणजे जुन्या मोजण्याचे माप, त्याला सात खंडी असं म्हटलेलं आहे. वळणावरचे झाड थर कापू लागले, खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. बघा बाण, वळणावरचे पेरूचे झाड थंडीमुळे थरथर कापते आहे. पेरूच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर आंबट गोड पेरू लोंबलेले दिसत आहेत. ओली चिंब झाली हरभऱ्याची राणी, पानातले पोपट गाऊ लागले गाणे. हरभऱ्याची राणे दवाने ओली चिंब झाली आहेत. त्यांच्या पानामध्ये असलेले पोपट आनंदाचे गाणे गाऊ लागले आहे. चिंचेचे हातपाय काकडून झाले वाकडे, जाळीतून डोकावले घाबुळले आकडे. फार थंडी लागल्यामुळे चिंचेचे हातपाय कसे झाले? वाकडे झाले. चिंचेच्या पानामधून घाबुळलेले म्हणजे कसे? पिकलेले. चिंचेचे आकडे हळूच काय होत आहेत? डोकावून बघत आहेत. थंडी आली पेटवा आकटी, शेका हात घार, शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगाचार. थंडी घालवण्यासाठी आपण शेकोटी पेटवतो आणि काय करतो? आपले हात त्यावर शेकतो. आणि हात शेकता शेकता काय करायचं? आपल्याला ओल्या शेंगाचे चार दाणे तोंडामध्ये टाका. बघा शब्दार्थ. सुगी पिकाचा हंगाम. लगडणे म्हणजे बहर येणे. थरकाप उडणे म्हणजे भीतीने अंग थरथर कापणे. खट्टे मिठ्ठे आंबट गोड. काकडणे म्हणजे थंडीने अंग कापणे. डोकावणे म्हणजे वाकून बघणे. घाबुळणे म्हणजे पिकण्याच्या अवस्थेत येणे. आकटी म्हणजे शेकोटी.